नमस्कार, MKN सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. वानखेडे मैदानावरती त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. सुजय यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांना अखेर पूर्णविराम मिळाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिल्याने सुजय विखे पाटील इतर पर्यायांची चाचपणी करत होते. त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय. इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्यानंतर भारतीय बोईंग विमानांचा वापर बंद होणार का याबाबत निर्माण झालेले संभ्रम अखेर दूर झाले आहेत. हवाई वाहतूक महासंचालनालय यांनी बोईंग विमानासंदर्भामध्ये हवाई वाहतूक कंपन्यांना सुरक्षा सूचना जारी केली असून यात वैमानिकांना उड्डाणाचा किमान 1000 तासांचा अनुभव तर सह वैमानिकाला उड्डाणाचा किमान 500 तासांचा अनुभव बंधनकारक करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू पार्थ पवार आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांच्या पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे देखील लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याची शक्यता वर्तवली जाते. यापूर्वी ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही. आता मात्र आदित्य ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय. संजय काकडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार का अशी चर्चा गेली काही दिवस सुरू होती. त्यांच्या पक्षनिष्ठेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, पण आता या प्रकरणावरचा पडदा उठला आहे. मी काँग्रेसमध्ये जाणारच अशी भूमिका संजय काकडे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट झाली असली तरी मी काँग्रेसमध्ये जाणार आहे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे मनसेला धक्का बसला असून विधानसभेतील मनसेची पाठी कोरी झाली आहे. मुंबईमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शरद सोनावणे यांनी सोमवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवरती असल्याची चर्चा सुरू होती, याला आता पूर्णविराम मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या 11 एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये मतदान होत आहे आणि याकरिता यवतमाळ जिल्हा प्रशासन हायटेक यंत्रणेसह सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे. बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस बरोबरील संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा मंगळवारी केली. येत्या 15 तारखेला राज्यातील सर्व 48 जागांवरती उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. काँग्रेस बरोबरीचे सर्व प्रस्ताव संपले असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान सोमवारी त्यांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचेही जाहीर केले. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना संपवण्याचं काम रिसीम बागवाल्यांनी केले, आता पंकजा मुंडे यांनाही ते संपवित आहेत असा गंभीर आरोप किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार नाना पटोले यांनी केलाय. महाराष्ट्र किसान काँग्रेसचे विदर्भ अध्यक्ष देवानंद पवार यांच्या घाटंजी येथे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. गेल्या 6 महिन्यांमध्ये एकही शतक करू न शकल्याने धवनच्या कामगिरीवरती टीका होऊ लागली होती. याबाबत धवनने मौन सोडले आहे. माझ्याबाबत होणाऱ्या टीकांना मी कधीच उत्तर देत नाही कारण मी माझ्याच विश्वास असतो अशा शब्दामध्ये त्याने टीकाकारांना उत्तर दिलंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून लोकसभा निवडणूक लढण्यास नकार कळवणाऱ्या मुंबई उत्तरमधील पक्षाच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आपला निर्णय बदलला आहे. प्रिया दत्त यांनी भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या विरोधामध्ये निवडणुकीच्या रिंगामध्ये उतरण्यास अखेर होकार दिलाय. प्रिया दत्त यांनी पक्षांतर्गत कलहामुळे निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर मुंबई उत्तरमध्ये उमेदवार शोधणे काँग्रेसला तापदायक ठरले होते, मात्र त्यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं आता स्पष्ट केलंय. भारतीय जवानांवरती हल्ला करणाऱ्याला आदराने बोलवणे जनता सहन करणार नाही. काँग्रेस आणि पाकिस्तान दोघेही दहशतवाद्यांवरती प्रेम करणारे आहेत अशी टीका भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केली आहे. जैसे मोहम्मदच्या मोरख्या मसूद अजहरचा उल्लेख काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अजहरजी असा केला होता, यावरून भाजपने काँग्रेसवरती हल्लाबोल केला आहे. राहुल यांनी हे वक्तव्य करताना शहीद जवानांच्या कुटुंबियांचा तरी विचार करायला हवा होता असंही शाहनवाज हुसेन यांनी म्हटलंय.
गेल्या आठवडाभरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 180 जीआर काढले, याचा अर्थ या सरकारने गेल्या 5 वर्षांमध्ये झोपा काढल्या अशा शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील भाजप सरकारवरती टीका केली आहे. ट्विट करून पाटील यांनी आपले मत व्यक्त केलंय. आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं होतं आणि त्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. ते माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेले कित्येक दिवसांपासून रंगली होती, मात्र त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. यावरती शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मात्र आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि पवारसाहेब यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असंही रोहित म्हणाले आहेत. एक स्वप्नवत प्रोजेक्ट असल्याचं करण जोहर त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच का म्हणत होता हे आता नेमकं स्पष्ट होत आहे. कलंक या करणसाठी अतिशय महत्वाकांक्षी असणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जवळपास 2 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये पहिल्या दृश्यापासून ते अखेरच्या दृश्यापर्यंत प्रत्येक वेळी कलंकला करणने इतकं महत्व का दिलं आहे याची अनुभूती येते. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता सीएची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे भारतीय सनदी लेखापाल संस्थेने जाहीर केले आहे. ही परीक्षा 2 ते 17 मे दरम्यान होती. आता ही परीक्षा 27 मे ते 12 जून या कालावधीमध्ये होणार आहे. यासाठीचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे ICAI ने म्हटले आहे. नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून घराघरापर्यंत पोहोचलेली रिंकू राजगुरू नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कागर चित्रपटातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी रुपेरी पडद्यावरती परतत आहे. रिंकूच्या कागर चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्विस स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू समोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. 2 वेळा विजेतेपद पटकावणारी सायना नेहवाल तसेच गतविजेता समीर वर्मा यांच्यासमोर गतविजेतेपद कायम राखण्याचे आव्हान असणार आहे. पश्चिम बंगालमध्ये जाणून बुजून लोकसभा निवडणुका लांबवल्या जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला आहे. बंगालला त्रास देण्यासाठी आणखीन एका हल्ल्याचा कट भाजपने आखला असून त्यासाठी तिथल्या निवडणुका लांबवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे देशामध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत आहे. स्वाईन फ्लू या गंभीर आजाराने गत आठवड्यामध्ये देशातील 85 जणांचा बळी घेतला आहे. त्याचप्रमाणे यावर्षी स्वाईन फ्लू या विषाणूमुळे तब्बल 605 रुग्ण मरण पावल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जारी केली. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा मोर्चा आणि 26/11 या मुंबईच्या हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदला आता अंमलबजावणी संचालनालयाने दणका दिला आहे. ईडीने हाफिज सईदच्या गुरुग्राम मधील बंगला जप्त केला असून या बंगल्याची किंमत 1 कोटी रुपये असल्याचं समजत आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथेच सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.